सांगायला तोंडात नाही, मनगटात जोर लागतो, मनगटात आणि तसं वागावं लागतं. आपण काय केलं? आज बाळासाहेबांचे विचार सोडले, भूमिका सोडली, सगळं सोडलं खुर्चीसाठी, सत्तेसाठी. त्याला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. जसं मुघलांच्या घोड्यांना पाण्यात देखील संताजी धनाजी दिसायचे, तसाच यांना मी देखील दिसतो. जिकडे माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप येत नाही. उठता बसता झोपता एकनाथ शिंदे हा जप सुरू असतो. शिवसेनेवरचा आणि आपल्या सरकारबद्दलचा विश्वास पाहायला मिळतो, प्रेम पाहायला मिळतो. त्यांचा विश्वास हीच आपली कमाई आहे. बाळासाहेब सांगायचे 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेब सांगायचे मंत्रालयात न बसता, फक्त मंत्री मंत्रालयात आपल्या दालनात न बसता रस्त्यावर लोकांना भेटा, संवाद साधा. आणि बाळासाहेबांचं राजकारण समाजकारण आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी काही बेमानी केली असेल, ज्यांनी शिवसैनिकांची प्रतारणा केली, ज्यांनी वैचारिक व्यभिचार केला, त्यांना कायमचं घरी बसवण्याची वेळ आहे. बसवायचं आहे ना. आणि म्हणून तुमचा हा उत्साह निवडणुकांमधील शिवसेनेच्या महायुतीच्या विजयाची आज नांदी आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही, मनगटात जोर लागतो, मनगटात आणि तसं वागावं लागतं. आपण काय केलं? आज बाळासाहेबांचे विचार सोडले, भूमिका सोडली, सगळं सोडलं खुर्चीसाठी, सत्तेसाठी. आणि बाळासाहेब ज्या मातोश्रीत राहत होते तोपर्यंत ते मंदिर होत. आता मातोश्रीतून जिथून बाळासाहेब ढरकाळी फोडायचे तिथून रोज रडगाण्याचा आवाज येतो. हे दुर्दैव, हे चोरलं, ते चोरलं, अमकं चोरलं. बाळासाहेब काय चोरायला वस्तू आहे? बाळासाहेब विचार होते, बाळासाहेब ज्वलंत अंगार होता, हिंदुत्वाचा धगधगता विचार होता. आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला. जर मी आपल्याला सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे व्यासपीठ एवढं भरलं असतं का? आपण हे अख्खं मैदान भरून ओसंडून वाहून गेलं असतं का? हा मला तुम्हाला विचारायचा प्रश्न आहे. आणि आपण जे प्रेम देत आहे, जे सहकार्य करताय, त्याला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. जसं मुघलांच्या घोड्यांना पाण्यात देखील संताजी धनाजी दिसायचे, तसाच यांना मी देखील दिसतो. जिकडे माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप येत नाही. उठता बसता झोपता एकनाथ शिंदे हा जप सुरू असतो. शिवाय शाप आणि आरोप काय? एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हायचं? आपल्याला मी एवढंच सांगतो की या शेतकऱ्याचा मुलगा उद्या तुमच्यातला एक जण जर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून जर भाषण करू लागला तर सगळ्यात जास्ती आनंद आणि समाधान मला होईल. आज का लोक आपल्या बरोबर येत आहेत? आज मुरलीधर जाधव आपल्या बरोबर आले, इतर लोक आले, 50 आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो नितं निलमताई बसल्यात, इथं मनीषाताई बसल्यात, विधान परिषदेतले आमदार. आपण का आले? कारण सरकार काम करतंय. या महिला भगिनींसाठी सरकारने निर्णय घेतले, 50% ST मध्ये सवलत.
लेक लाडकी लखपती ही योजना। आज महिला भगिनी आपल्या पतिदेवाला सांगतात, तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते। आज महिला बरोबर ना, हे सरकारने केलंय। आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय, त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय, दुप्पट करतोय, आणि म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय। महिला मगाशी नीलमताईंनी सांगितलं, या महिला धोरणावर त्या काम करतायत, आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करतंय। जसं मोदी साहेबांनी 6000 रुपये वर्षाला देण्याचं जाहीर केलं, तसे 6000 शेतकऱ्याला आपणही देतोय। वर्षाला 12000 रुपये आपण शेतकऱ्याला देतोय, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण देतोय शेतकऱ्याला। अनेक अनेक आपण योजना सुरू केल्या, जे 50000 रुपये जे आपण नियमित कर्जफेड करणारे लोक होते त्यांना, मला वाटतं प्रकाशाने आपण सांगितलं मगाशी की ते पैसे आपले बाकी आहे, ते देखील देण्याचं काम आपले सरकार करेल। आणि म्हणून हे सर्व आपण निर्णय घेतोय, निर्णय घेतोय म्हणूनच आज आपल्या बरोबर लोक येत आहेत, आज आपल्या बरोबर लोक येत आहेत, आणि म्हणून घर बसल्या फेसबुक लाईव्ह आपलं काम नाही, फील्डवर उतरून फेस टू फेस काम करण्याचं आपण या ठिकाणी निर्णय घेतोय। सर्वसामान्य लोकांना फेस करतो, शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, महिला भगिनींना भेटतो, लोकांशी संवाद साधतो, आणि लोकांना काय हवंय ते देण्याचा आपण प्रयत्न करतो। आपण या ठिकाणी निर्णय घेत असताना अनेक निर्णय आपण घेतले, हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आहे। सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण निर्णय घेतले, आणि म्हणून रोज सकाळी उठून जे एक जप मोजतात, खोके खोके खोके, मी आपल्याला सांगू इच्छितो, शिवसेना आणि धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे, शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे। असं असताना देखील उबाटाच्या लोकांनी मला शिवसेनेच्या लेटर हेडवर पत्र दिलं की आम्हाला शिवसेनेच्या म्हणजे तुमच्या खात्यातले 50 कोटी पाहिजे। तुम्ही आम्हाला 50 खोक्याचा आरोप करता आणि 50 कोटी मागता, मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही। बोलाय ना, बाळासाहेब नको, बाळासाहेबांचे विचार नको, यांना पैसे पाहिजे, देऊन टाका। ताबडतोब देऊन टाकले, थोडी तरी मनाची नाही जनाची तरी आपल्याला वाटली पाहिजे होती।